नाशिक मध्ये रोड रोमियोंची पळापळ, रोमियोंच्या मागावर निर्भया पथक, 13,000 आंबट शौकीनांवर कारवाई, मुलींची छेड काढणाऱ्यांची आणि रोमियोगिरी करणाऱ्यांची नाशिक मध्ये खैर नाही. कॉलेजला जातो किंवा ऑफिसला जातो सांगून घरातून बाहेर पडणाऱ्या 13,000 रोमियोंची नाशिक पोलिसांनी पोलखोल केली आहे. जिथं छेडछाड होण्याची शक्यता आहे किंवा रोमियोंचा वावर आहे अशा ठिकाणी नाशिक पोलिसांचं निर्भया पथक गस्त घालतं. पहिल्यांदा ते रोमियोंचे चाळे रेकॉर्ड करतात आणि मग त्यांची गचंडी आवळतात. 1 एप्रिल पासून अशा 13,000 जणांवर कारवाई झालीय. तर 4,747 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. रोमियोंमध्ये 30% विवाहित पुरुष आहेत. तरुणांना त्यांच्या आई वडिलांसमोर तर विवाहित पुरुषांना त्यांच्या बायकोसमोर समज दिली जाते. पोलिसांच्या या कारवाईमुळे महिला आणि तरुणींचा आत्मविश्वास वाढलाय. या ठिकाणी जी होणारी छेडछाड आहे त्याबद्दल मुली आवाज उठवू शकत नव्हत्या. त्याच्यासाठी सुमोटो नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय सीपी सरांनी हा प्रोजेक्ट हाती घेतला. नाशिक पोलिसांच्या या उपक्रमाचं यश पाहून आता राज्यातल्या इतर शहरातही ही योजना राबवण्यात येणार आहे. बस स्टॉप वरती आमच्या लेडी कॉन्स्टेबल्स, कारण शाळेला जाणाऱ्या मुलींना किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलींना कोणी त्रास देत असेल किंवा कामावर जाणाऱ्या महिलेला कोणी त्रास देत असेल ती पोलीस स्टेशनला येत नाही, कारण ते लीगल हॅसल्स तिला नको आहेत. बाहेर रोमियोगिरी करून घरी साळसूतपणाचा आवडणाऱ्या रोमियोंचे निर्भया पथकामुळे आता दिवस भरलेत. त्यामुळे रोमियोंनो आता तरी स्वतःला सुधारा. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक.